मित्रों नमस्कार। तुमच्यावर बांबू शेती करत असताना त्या संदर्भात तुमची फोनवर चर्चा किंवा प्रत्यक्ष भेटी आणते, तुमची जमीन कशी आहे, तुमची पाण्याची अवेलेबिलिटी कशी आहे आणि तुम्ही किती लक्ष देऊ शकता ह्याचा अंदाज मला आलेला असतो आणि त्या अंदाज आल्यानंतर तुमच्याशी चर्चा केल्यानंतर ह्या व्यक्तीला कसल्या प्रकारची रोपं दिल्यानंतर हा माणूस सक्सेसफुल होईल हे माझ्या डोक्यात ते विचार चालू असतात आणि मग त्या विचारांती मी एका निर्णयापर्यंत येतो आणि तुम्हाला हे रोप घेऊन जावा असं मी गाईड करतो। ह्या मागे माझं जे बांबू संदर्भातली जी अक्कल आहे ती अक्कल वापरून मी निर्णय घेत असतो। तुमच्या तोकड्या माहितीनुसार तुम्ही निर्णय घेत असता, परंतु माझ्या सखोल माहितीनुसार मी तुम्हाला कुठली रोपं लावल्यानंतर हा व्यक्ती बांबू शेतीमध्ये सक्सेसफुल होईल ह्याचा अंदाज बांधून मी त्या व्यक्तीला त्याप्रमाणेच रोपं देत असतो। त्यामुळे काळजी करू नका, तुमच्यासाठी मी डोकं चालवत आहे, फक्त तुम्ही मला माझ्याकडे या, मला भेटा, तुमच्या जमिनीचा पाण्याच्या अवेलेबिलिटीचा सर्व काही गोष्टी माझ्याशी चर्चा करा, त्याच्यानंतर मी तुम्हाला निर्णय देतो आणि ते त्या निर्णयानुसार तुम्ही ती रोपं घेऊन लावा आणि ते 100% रोप जाणार नाही याची जबाबदारी पण मी घेतो आणि तुमच्या त्या जमिनीत त्या रोपांची फास्ट ग्रोथ होईल याची देखील मी तुम्हाला खात्री देतो। नमस्कार।